खामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील आयएसओ मानांकित असलेल्या भराडी गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेमध्ये 8 शिक्षकांची नेमणूक असताना सुद्धा 240 विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आज केवळ एकच शिक्षक उपस्थित राहिल्याने संतप्त झालेल्या पालकांसह भराडी ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्याची खळबळजनक घटना आज घडली। घटनेची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ भराडी येथील शाळेला भेट देऊन ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संतप्त ग्रामस्थांनी त्यांचे सुद्धा ऐकले नाही। अखेर जिल्हा परिषद सदस्य प्रमिला पाटील आणि जेबीएन महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक किरण सोनवणे यांनी मध्यस्थी करत भराडी ग्रामस्थांची समजूत काढली आणि यानंतरच ग्रामस्थांनी शाळेला ठोकलेले कुलूप काढण्यात आले। नमस्कार, तर आज आपण आलेलो आहोत जामनेर तालुक्यातील भराडी या गावामध्ये। भराडी या गावामध्ये जिल्हा परिषद मराठी शाळा या शाळेला ग्रामस्थ म्हणजे सरपंच आणि यांनी या शाळेला कुलूप ठोकलेला आहे। तर कुलूप ठोकण्याच्या मागचं कारण काय, तर आपण ते आता त्यांच्याकडनं जाणून घेणार आहे। जिल्हा परिषदेची ही पहिली शाळा आहे की जिला आयएसओ नामांकन मिळालेलं आहे। एवढी दर्जेदार शाळा असताना देखील ग्रामस्थांनी या शाळेला कुलूप का ठोकलेला आहे, त्याच्या संदर्भातल्या प्रतिक्रिया आपण ज्या सरपंचांनी या शाळेला कुलूप ठोकलेलं आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत। नेमकं काय कारण आहे की तुम्ही या शाळेला कुलूप लावलं? नमस्कार, वारंवार आम्ही पत्रव्यवहार करून सुद्धा आमच्या शाळेला पुरेसे शिक्षक मिळत नाही, त्यामुळे आम्ही शाळेला कुलूप ठोकलेलं आहे। वर्गांची संख्या किती या ठिकाणी? वर्गाची संख्या आतापर्यंत 1 ते 7 होती आणि यावर्षी 1 वर्ग वाढला, त्याच्यामुळे आता 1 ते 8 हे वर्ग आहे आणि शिक्षक 3च आहे। विद्यार्थी संख्या किती एकूण? 239 वर्ग 240 विद्यार्थी संख्या आहे। तर सरपंचांनी आपल्याला सांगितलेलं आहे की त्यांनी वारंवार पत्रव्यवहार करून देखील अद्यापपर्यंत त्यांना पुरेसे शिक्षक या ठिकाणी मिळाले नसल्या कारणाने त्यांनी ह्या शाळेला कुलूप ठोकलेला आहे। आता आपल्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य समाधान पाटील हे देखील आहेत, तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी देखील हे कुलूप लावण्याच्या ठिकाणी ते देखील उपस्थित होते, तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत। ग्रामविकास विभागाच्या नवीन नियमाप्रमाणे महाराष्ट्रामध्ये ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत त्यात आमच्या इथेल सर्व शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत। फक्त एक शिक्षक जुना कार्यरत आहे, परंतु गेलेल्या शिक्षकांच्या जागी नवीन नेमणूक देण्यात आलेली नाही। आम्ही या शासनाच्या धोरणाचं स्वागत करतो, परंतु जेणेकरून ज्या शिक्षकांची बदली आली त्यांच्या जागी योग्य शिक्षक मिळाला पाहिजे ही रास्त मागणी आहे आणि या मागणीचा वारंवार 15 दिवसापासून आम्ही पाठपुरावा करत आहोत। आम्ही सचिव साहेबांना फोन केले, शिक्षणाधिकारी असतील, उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी असतील, विस्ताराधिकारी असतील, केंद्रप्रमुख असतील, या सर्वांच्या आम्ही संपर्कात आहोत। सर्वात शेवटी मी विस्ताराधिकारी आणि आमचे गटशिक्षणाधिकारी यांच्या लक्षात आणून दिलं की आमच्या तालुक्यामध्ये जवळपास 20-30 शिक्षक हे अतिरिक्त आहेत, विस्थापित झालेले आहेत आणि विस्थापित झालेल्यांना पदस्थापना द्यावी असं शासनाचं धोरण आहे। परंतु जोपर्यंत विस्थापितांना नवीन पोस्टिंग मिळत नाही, नवीन त्यांना नेमणूक मिळत नाही, तोपर्यंत अशा विस्थापितांना या शाळेवर पाठवावं अशी मी स्वतः वारंवार BO साहेबांना पण विनंती केलेली आहे। भराडी शाळा ही मूल्यांकनामध्ये जिल्ह्यामध्ये पहिली आलेली शाळा आहेत, आयएसओ मानांकित शाळा आहेत। या शाळेला
तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन समित्या असतील, सर्व शिक्षक असतील किंवा विद्यार्थी असतील, या शाळेला एक दर्जेदार शाळा म्हणून भेट देतात आणि सर्व इथले प्रोजेक्ट किंवा इथले जे अभियान आहे हे पूर्ण तालुक्यामध्ये राबवलं जातं आणि अशा शाळेची ही दशा होणं म्हणजे आम्हाला खाली मान घालण्याची ही परिस्थिती आहे. मी वारंवार सर्वांना विनंती केलेली आहे, मंत्री महोदयांना केलेली आहेत, तसंच सचिवांना केलेली आहे, शासन स्तरावर सर्व अधिकाऱ्यांना केलेली आहे, परंतु याची दखल घेत नाही. या दखलेचा उद्रेक होऊन आज सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन त्यांनी सरपंचांनी उपसरपंचांनी या शाळेला कुलूप लावलेले आहेत. ISO नामांकन शाळा ज्या शाळेला जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळालेला ISOचा आणि अशा शाळेला ज्या वेळेला ग्रामस्थ कुलूप ठोकत आहेत त्या ही खूप मोठी खेदाची गोष्ट आहे. तर कुलूप ठोकण्याच्या ठिकाणी काही महिला वर्ग देखील आलेला आहे, तर आपण त्या महिला वर्गांकडनं जाणून घेणार आहोत. आम्हाला हे शिक्षक अडाणी धनजी शेट दिसता, हे 15 दिवस झाले शाळा भरवली, पोरायले शून्य म्हणून शिकालं नाही, ते शिकालं ना न शिकाळो. आज शाळेवर सुद्धा आले नाही म्हणून आमच्या सरपंचबाईनं सरपंचानं कुलूप लावलं, म्हणजे अडाणी गावठ्याचं आहे का मन. आम्हाला शिक्षक भारी पाहिजे, एक नंबर भराडी आली तसं भराडी एक नंबर शिक्षक पाहिजे, अशा अडाणी लोक ना पाहिजे शून्य करणारे. हा नाही तर मी म्हणणं कसं आहे, आम्ही सर्वजण दाखले मागत होतो, या आमच्या एक सर राहिले त्यांना आम्हाला दाखले दिले नाही, आम्ही शाळा मोडत नव्हतो. तर या ठिकाणी पालक वर्गाने विद्यार्थ्यांचे दाखलेसुद्धा मागितलेले आहेत, दुसऱ्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी यांनी ते दाखल्यांचीसुद्धा या ठिकाणी मागणी केलेली आहे, परंतु एक शिक्षक असल्याकारणाने त्यांनी देखील या ठिकाणी त्यांना दाखले दिलेले नाही आहेत. नाशिक विभागामध्ये एकीकडे प्राथमिक शाळेला प्रवेश मिळावा यासाठी पालकवर्ग गर्दी करत आहेत, तर एक खेदाची गोष्ट म्हणजे की त्याच नाशिक विभागातल्या एका शाळेला या ठिकाणी शिक्षक नसल्याकारणाने पालकांना ना इलाजास्त आपल्या मुलांना बाहेर इतर संस्थेमध्ये पाठवण्यासाठी भाग पाडत आहे. ही खूप मोठी खेदाची गोष्ट या ठिकाणी झालेली आहे. शाळेचे जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांनी शाळेला कुलूप ठोकलेला असल्याकारणाने हे एका झाडाखाली सावलीत बसलेले आहेत. तर आता आपण त्या मुलांकडनं माहिती विचारणार आहेत की ते कोणत्या शाळेत शिकता, कितवीला शिकता आणि काय आहे नेमकं. हां बेटा, तू कितवीला शिकते? सहावीला शिकते. बरं, मग तुला शिक्षक आहेत का शिकवायला सहावीला? हो. किती शिक्षक शिकवता तुला? तीन. तीन? बरं, आणि पूर्वी किती शिकवत होते? सात. सहा. पूर्वी सहा शिकवत होते, आता तीनच शिक्षक आहेत. बरं, मग त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं का तुमचा अभ्यास बुडतोय म्हणून वाटतंय तुम्हाला? बरं बेटा, तुला काय कितवीला आहे तू? पाचवीला आहे. अगोदर किती शिक्षक होते? सहा होते. आता किती आहेत? तीन आहेत. बरं, मग तुम्हाला वर्ग शिक्षक आहेत का आता? नाही का? ती वर्ग शिक्षक नाही आता तुम्हाला? बरं, वर्ग शिक्षक नाही आहे, तर मग तुम्हाला गृहपाठ वगैरे देतात का आता कोणी? अभ्यास देता का घरचा? नाही दिला जाते का? शासनाने जो नियम लागू केलेला आहे मुलांसाठी मोफत व सक्तीचं शिक्षण, ह्या ठिकाणी त्या नियमाला कुठेतरी कलंटी देण्यात येत असल्याचं आपल्याला निदर्शनात येत आहे. कारण की तीनच शिक्षक असल्याकारणाने विद्यार्थ्यांचा अभ्यास देखील या ठिकाणी बुडत आहे आणि त्यांना वर्ग शिक्षक देखील नाही आहेत. तर आता मुलींकडनं आपण ही माहिती घेतलेली आहे, तर आता मुलांकडनं आपण थोडी ह्या शाळेबद्दलची बाकीची माहिती भौगोलिक जाणून घेणार आहोत. काय नाव तुझं? धीरज. पूर्ण नाव सांगायचं? धीरज विजय पाटील. धीरज विजय पाटील. कितवीला आहे तू? पाचवी. पाचवीला आहे. बरं, तुला वर्ग शिक्षक आहे का तुम्हाला? नाही. वर्ग शिक्षक नाही आहे. मग तुमची हजेरी कोण घेतर बेटा? कोणीच नाही. हजेरी घेतली जात नाही. ठीक आहे. तर नेमकं वर्ग शिक्षक नसल्याकारणाने या ठिकाणी विद्यार्थी शाळेमध्ये हजर असताना देखील त्यांची हजेरी या ठिकाणी होत नाही आहे. तर प्रशासनाने याची गंभीर स्वरूपात अशी दखल घ्यावी अशी ग्रामस्थांची विनंती आहे. दोन टाकलेत त्यातला मी देऊ शकतो आपण आपल्या प्रमाणापेक्षा. शिक्षकच्या मीटिंगला तुम्ही असता तिथे काय विषय होतो, विद्यार्थी पटावर संख्या असल्यास मंजूर होतातच की त्या आणि ज्या आता जिथे अतिरिक्त शिक्षक
शिक्षक आहे ट्यूशन व्हायलाच नाही पाहिजे होती, ती तुम्ही तत्पर यायला पाहिजे. वारंवार पत्र, वारंवार पत्र पाहणार पत्र आहे आमच्याकडे. 14 तारखेला यार नाही, आता 8 दिवसापासून मागतोय ना आम्ही. 16 दिवसापासून ज्या दिवसाची शाळा उघडली त्या दिवसाचं माझं सुद्धा त्यांना निवेदन आहे. 57 लोकांची परवा 4 दिवसापूर्वी ज्यावेळी यादी आली त्याच वेळेला ही अतिरिक्त शिक्षकांची यादी फायनल झाली. त्याच्यानंतर आता कसं आहे प्रत्येक शाळेमध्ये सगळ्यांशी बोलून झाल्यावर समाधान भाऊ मी सीओशी बोलली जीबीच्या मीटिंग. प्रमाणापेक्षा जास्त कमी पदक कुठं आहेत त्या गावामध्ये अशी अवस्था निर्माण झालेली आहे. त्याच्यामध्ये रांजणे आहे कुठे कुठे चार विद्यार्थी शिक्षक नाही अशा 3-4 शाळा आहेत. एकही शिक्षक नाही काय करायचं बरं का. हो मी त्यांना परवाचा शब्द देतो. जर का नाही झालं तर गुरुवारच्या दिवशी हे लोक आपला रस्ता रोकला ते बुधवारी बसतील. चालेल सर, पण आज फुल पकडू एवढी माझी ठीक आहे. पालकांनी जे शाळेला कुलूप ठोकलं गेलेलं होतं तर त्या ठिकाणी आता जिल्हा परिषद सदस्या प्रमिलाताई पाटील ह्या देखील आलेल्या आहेत. ह्या देखील ह्या शाळेला शिक्षक मिळण्यासाठी बऱ्याच दिवसापासून धडपड करत होत्या. तर आता आपण त्यांच्याकडनं ही सविस्तर अशी माहिती घेऊया. जे तुम्ही आता शिक्षकांची मागणी करत होता तर हे कधीपासून करत होते. मी कमीत कमी 8 ते ग्रामस्थांनी मला जेव्हापासून कळालं की बुवा भराडी शाळेवर 7 शिक्षकांपैकी 3च शिक्षक आहे तर मी वारंवार 8 ते 10 दिवसापासून जामनेरलासुद्धा मी मागणी केली, वाडकर साहेबांना भेटली, बी डी ओ साहेबांना भेटली, काळे साहेबांनासुद्धा भेटली. तेवढ्यावर न थांबता ग्रामस्थाच्या समस्या मी स्वतः जाणून घेतल्या आणि माझ्या जीबीच्या मीटिंगमध्ये मी शिवसाहेबांनासुद्धा विनंती केली. बी जे पाटीललासुद्धा मी सांगितलं मी सर्वांना या ग्रामस्थांच्या या भराडी गावाची जी व्यथा होती शाळेची ती माझ्या परीने मला जशी मांडता आली तशी मी व्यवस्थित मांडून माझे विचार त्यांना सांगितले आणि त्यांनी मला शब्द दिला की मी सोमवारी सकाळी तुम्हाला शिक्षक देतो. तर तेवढ्यावरच मी न थांबता शिवसाहेबांना मी भराडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि त्यांना विनंती केली की ती जी शाळा आहे बा ती एक आदर्श पुरस्कार म्हणून भेटलेली शाळा आहे आणि जी शाळेत पालकांनी त्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ठरवलं आहे पूर्ण संपूर्ण गावाने की आमच्या गावातले पालक शिक्षक आणि विद्यार्थी गावातच शिकायला पाहिजे असं त्यांनी त्या भराडी गावाच्या ग्रामस्थांनी संकल्प केलेला आहे. तर ते ॲडमिशन बाहेर गावे न जाता जामनेर पहूर आणि पाडदी अशा ठिकाणी ॲडमिशन न घेता या ग्रामीण भागात खेड्यागावातील शाळा शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी या शाळेमध्ये जे पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी ज्या शासनाचा वर विश्वास टाकून त्यांनी ते ॲडमिशन या खेडेगावामध्ये भराडीसारख्या गावामध्ये घेतलं आणि ती शाळा सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने आणि माजी जिल्हा परिषद सदस्य यांच्या वतीने आदर्श शाळा ठरवून इथे बरेचसे मी स्वतःसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहिली. मलासुद्धा माझी खंत वाटते की मी या ग्रामस्थांना आता मी उत्तर काय देऊ बा. तर मी मला शिवसाहेब नेमकं आता तुमचं जे गटशिक्षण अधिकारी आणि यांनी काय उत्तर दिलेलं आहे आणि आपल्याला काय आश्वासन मिळालं. त्यांनी आश्वासन दिलं आहे की मी आम्ही तुम्हाला शिक्षकांच्या बदल्यात चालू आहे बा मी त्या शिक्षक देण्याचा प्रयत्न तुम्हाला सोमवारपर्यंत करतो असं आश्वासन त्यांनी मला फोनवरसुद्धा सांगितलं होतं आणि मी त्यांना स्वतः भेटली तेव्हासुद्धा सांगितलं. बी डी ओ साहेबांनी हेच उत्तर दिलं आणि शिवसाहेबांनी पण हेच उत्तर दिलं. परंतु तसं न होता सोमवारीसुद्धा शिक्षण नसल्यामुळे शिक्षक नसल्यामुळे या ग्रामस्थांनी या शाळेला कुलूप लावलं आणि ही वेळ यायला नको पाहिजे होती. मलासुद्धा खंत वाटते की या एवढ्या मोठ्या खेड्यागावात इतके विद्यार्थी शिकतात एवढी पटाव संख्या जामनेर तालुक्यात कुठेही पाहायला मिळणार नाही आणि जिथे पटावर संख्या नाही तिथे अतिरिक्त शिक्षक झालेले आहे आणि जिथे एवढे विद्यार्थी शिकता इथे तर त्यांनी शिक्षकांची संख्या घटून इथे शिक्षक नसल्यामुळे या भराडी ग्रामस्थावर ही कुलूप लावण्याची वेळ आलेली आहे. तर ज्या प्रशासकीय बदल्या झालेल्या आहेत त्या प्रशासकीय बदल्यांमुळे प्रशासनाला नेमकी काय अडचण होते आणि विद्यार्थी संख्या असताना देखील या ठिकाणी शिक्षक कमी कसे काय तर या संदर्भात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमका प्रॉब्लेम काय झालेला आहे. भराडीची शाळा ही ISO शाळा आहे. इथं 8 शिक्षक मंजूर आहेत पैकी आता सध्या बदली प्रक्रियेमध्ये 3च शिक्षक कार्यरत आहेत ही वस्तुस्थिती आहे. या शाळेवर असणारं ग्रामस्थांचं प्रेम आणि ह्या शाळेचा दर्जा पाहून असा त्यांच्यामध्ये उद्रेक होणं साहजिकच आहे. पण आज रोजी बदली प्रक्रिया ही शासनाची सुरूच आहे.
याच्यातून रिक्त पदावरती ह्या गावाची मागणी केलेले शिक्षक येण्याची शक्यता आहे. फक्त आज रोजी आमच्याकडं तालुक्यामध्ये 16 शिक्षक अतिरिक्त आहेत. आणि आत्ताच माननीय गट विकास अधिकारी यांच्याशी मी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि इथली परिस्थिती सांगितल्यानंतर आपल्याकडं 16 अतिरिक्त शिक्षकांपैकी जास्तीत जास्त शिक्षक भराडीला उद्याच 26 तारखेला देण्याचं आश्वासन आम्ही दिले. आज टिप्पणी किंवा बाकीची सगळी कार्यालयीन प्रोसिजर आम्ही पूर्ण करून घेऊ. उद्या 11:30-11 वाजेपर्यंत BDO'च्या संमतीनं मॅक्झिमम इथं जास्तीत जास्त शिक्षक देण्याचा अतिरिक्त मधनं तात्पुरती व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करू. बाकी बदल्या ह्या NIC केंद्रातून शासनाच्या पुण्यामधूनच होत आहेत आणि ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ही रिक्त पदं आम्ही वारंवार कळवतो. आलेले शिक्षकांच्यामध्ये बदलून इकडं तालुक्यात शिक्षक हजर झाले की रिक्त पदांची पोझिशन तालुक्याची दर दिवसाला आमची बदलत असते आणि ती पोझिशन आम्ही शासनाला कळवत असतो आणि शासनालाही माहीत आहे किती पदं तालुक्यामध्ये रिक्त आहेत आणि ती निश्चितच शासन भरण्याचा प्रयत्न लवकरात लवकर करेल अशी आशा वाटते. ज्या प्रशासकीय बदल्या झाल्या तर प्रशासकीय बदल्यांमध्ये खोटी माहिती आपल्या जामनेर तालुक्यातनंच सगळ्यात जास्त आहे हा चर्चेचा विषय ठरलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये. तर मग अशा शिक्षकांविषयी आपण काय केलं? अशा शिक्षकांची जी माहिती आणि त्यांची कागदपत्र जी आहेत ती जिल्हा परिषदनं मागवलेली होती. त्यांची माहिती आणि कागदपत्र तिथं सादर केलेली आहेत. आता जिल्हा प्रशासन याच्यावरती काय निर्णय घेते आपण पाहूया. जो ऑनलाईन फॉर्म भरायचा होता त्या शिक्षकांना आंतरजिल्हा बदली कौटुंबिक एकीकरण बरं का या संदर्भातल्या ज्या शिक्षकांच्या अडचणी होत्या तर यांच्यासाठी त्यांना ऑनलाईन फॉर्म भरायचा होता. तर तो ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर त्याची जी हार्ड कॉपी जी प्रिंट आहे ती प्रिंट आपल्या गट शिक्षणाधिकारी कार्यालयाला जमा करण्यात आली होती का? नाही, आपल्याकडे येत नाही. आपल्याकडे येत नाही. केंद्र प्रमुखांच्या स्तरावरून शाळेच्या स्तरावरून डायरेक्ट ऑनलाईन ती NIC केंद्राला जाते. त्याच्यामुळं आमचं नियंत्रण त्याच्यावरती राहत नाही. आणि त्यानंतर मग हे त्यांचे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहेत ती सबमिट केली जातात आणि व्हेरिफिकेशनच्या वेळेला मग ह्या गोष्टी लक्षात येतात. ठीक आहे. तर या ठिकाणी साहेबांनी आपल्याला संपूर्ण बदली प्रक्रियेसंदर्भातली माहिती देखील दिलेली आहे. त्याचबरोबर उद्या कोणत्याही परिस्थितीमध्ये ह्या शाळेला शिक्षक मिळतील असं देखील त्यांनी ग्रामस्थांना या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. लिखित स्वरूपाचं त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. कॅमेरामन सचिन माळीसह मी किरण सोनवणे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.